भारत देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य अनेक शहीदांनी आपले जीव गमावल्यानंतर प्राप्त झाला होता. म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्याला प्रत्येक भारतीयाच्या मनात खूप महत्त्व आहे. म्हणूनच संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव द्विगुणित व्हावा याकरिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा हर मन तिरंगा असे अभियान राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने धारणी तालुक्यात वरिष्ठ प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये सरपंच सचिव आणि पोलीस पाटलांचा समावेश होता. धारणी तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आदर्श पोलीस पाटील म्हणून आपले नाव गाजविणारे डापका येथील आदर्श पोलीस पाटील कमलसिंग वाघमारे यांनी आपल्या गावामध्ये शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हर घर तिरंगा हर मन तिरंगा अभियानासंबंधित जनजागृती करण्याच्या उद्देशाने रॅली काढली होती. विशेष म्हणजे आदर्श पोलीस पाटील कमलसिंग वाघमारे यांनी स्वखर्चाने तिरंगा खरेदी करून विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांना वाटप करून येत्या 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर मोठ्या सन्मानाने मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकविण्याबाबत विनंती केली. शासनाने नेमून दिलेल्या नियमाचे यावेळी पोलीस पाटील कमलसिंग वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्ता वहीद खान यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. या रॅलीमध्ये जिल्हा परिषद शाळा डापका आणि जिल्हा परिषद शाळा सुसरदा येथील शाळा प्रशासन विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती सामाजिक कार्यकर्ता वहीद खान रामकिसन भिलावेकर मोहित नागले विश्वनाथ तपासे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राठोड चौहान सोलंके अशोक वसू लखन जावरकर आदिवासी आश्रम शाळा प्रशासन आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. या जनजागृतीपर रॅलीनंतर परिसरातील नागरिकांना हर घर तिरंगा हर मन तिरंगा या अभियानाबाबत माहिती प्राप्त झाली असून येत्या 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान मोठ्या संख्येत नागरिक सुसरदा आणि डापका परिसरात आपल्या घरावर तिरंगा लावून देशाची शान वाढविणार आहेत हे विशेष. सदर रॅलीच्या यशस्वीतेकरिता आदर्श पोलीस पाटील कमलसिंग वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्ता वहीद खान यांनी अथक परिश्रम घेतले. तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी.